तर यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्वाची बैठक होती आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत. आमदार अपात्रता प्रकरणी उद्या निकाल आहे आणि त्या निकालाच्या अगोदर आज एक महत्वाची बैठक वर्षावर पार पडतीये. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. गणेश, उद्या आमदार अपात्रतेचा निकाल आणि आज ही महत्वाची तातडीची बैठक बोलावलेली आहे, नेमकं या बैठक बोलावण्यामागचं कारण काय? नक्कीच, शिवसेना अपात्रता संदर्भात हा एकदम महत्वाचा निकाल आहे, तो येणार आहे आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याच निकालाच्या अगोदर अवघे काही तास आहेत ते निकालाला राहिलेले आहेत. त्याच्या अगोदर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये महत्वाची बैठक आहे, ती पार पडते. आणि त्याच पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आहे, तो निर्माण होऊ शकतो. यासाठी देखील आजच ज्यांनी चार्ज घेतला ते म्हणजे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे देखील आहेत, ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळते. आणि या सगळ्या संदर्भात आहे ती ही चर्चा आहे ती होईल. मात्र या सगळ्या गोष्टी नंतर निकालानंतरच महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने लक्ष ठेवावं आणि यासाठी ही पोलिसांबरोबरची एक महत्वाची बैठक पार पडताना प्राथमिक माहिती आहे ती सूत्रांकडून आपल्याला दिली जाते. बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि आता तिथे एक तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीत नेमकं काय ठरतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी 10 वाजता कॅबिनेट देखील ठेवण्यात आलेली आहे आणि आमदार पात्रतेसंदर्भातला जो निकाल येणार आहे त्याआधी आज वर्षावर मात्र महत्वाच्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वर्षावर सध्या पोहोचलेले आहेत. तिथं ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे. तर यावेळेस एक महत्वाची अपडेट आपण बघतोय, महत्वाची घडामोड आपण बघतोय राजकीय विश्वातली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक तातडीची बैठक होती आहे. या बैठकीत नेमका काय अजेंडा आहे त्यासंदर्भात अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही. परंतु उपमुख्यमंत्री दोन्ही राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या वर्षावर पोहोचलेले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता कॅबिनेटची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे.